नमस्कार मित्रांनो, आज आपण बऱ्याच दिवसानंतर दुर्गावटाच्या एका नवीन व्हिडिओमध्ये भेटतोय. आज मी ॲक्च्युली आहे कर्नाटकामध्ये सौंदत्ती या ठिकाणी, आणि सौंदत्ती या ठिकाणचा किल्ला तुम्हाला दाखवायला घेऊन आलं. तर जसं आपण नेहमीच इंट्रोडक्शन करतो, तर तुमचं स्वागत आहे आजच्या या ब्लॉगमध्ये, आणि आजच्या या वेगळ्या सफरीला सुरुवात करूया. तर चला फास्ट माझ्याबरोबर. तर सौंदत्तीचा हा किल्ला एका छोट्या टेकडीवरती वसलेला आहे आणि कर्नाटक राज्यामध्ये हा मोडतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माझ्या मागे जे बघताय हा पहिला दरवाजा आहे या किल्ल्याचा. एकूण दोन दरवाजे आहेत त्याला. आता या पहिल्या दरवाजाच्या वरती तिकडे तुम्हाला कमळाच्या फुलात कळी हे केलेली दिसेल, कोरलेली दिसेल. तर हे किल्ल्याच्या द्वारांवर जो शुभ लक्षण असतं ते स्पेसिफिकली सांगायला मी आत्ता इथे आलो. आता असंच पुढे जाऊया, दुसरा दरवाजा आहे तो पण बघूया, आणि मग किल्ल्यात प्रवेश करते. चला. तर आता आपण सौंदत्ती किल्ल्याच्या दुसऱ्या दरवाजामध्ये येऊन उभे आहोत, आणि इकडे मी तुम्हाला याच्यासाठी थांबवलो की इकडे खास वेगळं एक शिल्प आपल्याला बघायला मिळत आहे जे द्वारकाचनेमधलं आहे. तर या किल्ल्याच्या वरती बरोबर आपल्याला कमळ कोरलेलं दिसत आहे, आणि त्या कमळामध्ये गणपतीची मूर्ती कोरलेली आहे. तर हे इथे एक खास वैशिष्ट्य दाखवण्यात आलं, आणि हे मी सुद्धा स्वतः पहिल्यांदा बघतो अशा प्रकारचं शिल्प एखाद्या किल्ल्यावर असलेलं, म्हणून खास करून इथे थांबलो. आता पुढे जाऊ आणि हळूहळू सगळा किल्ला एक्सप्लोअर करूया. तर दुसऱ्या दरवाजातून आत आल्यावरती उजव्या हातालाच आपल्याला एक भला मोठा पाण्याचा तलाव दिसतोय. आता माझ्या मागे जसं बघत असाल तुम्ही, काय अवस्था आहे याची. ॲक्च्युली जेव्हा किल्ला बांधला जातो तेव्हा सगळ्यात मुख्य पाहिलं जातं ते त्याचं पाणी, आणि ते पाणी असतं म्हणून तिथे किल्ला बांधला जातो, आणि पाण्याला अतिशय महत्त्व आहे. पण आज आपण याची काय अवस्था लोकांनी केलेली, येणारे पर्यटक त्याच्यात बाटल्या टाकतात, कचरा टाकतात, पोती टाकतात, प्रत्येक गोष्ट त्याच्यात करून घाण करतात, आणि ते पाणी किती हिरवं झालं आहे याचाच अर्थ ते अतिशय खराब झालं आहे हे आपल्याला दिसेल. तर हा व्हिडिओ मी मुद्दाम याच्यासाठी करतोय की ही जी पाण्याची अवस्था झाली आहे ही कुठच्याही गडकिल्ल्यांवर अशी अवस्था होता कामा नाही. ते पाणी एकतर वापरायला घ्यावं किंवा ते साफसफाई करून ते व्यवस्थित वापरणे योग्य करावं. तर ही आपलीच जबाबदारी आहे, कारण आपण गडकिल्ल्यांवरती फिरतो, त्याच्यामुळे ही जबाबदारी आपण सांभाळावी याच्यासाठी हा खास व्हिडिओ केला. मित्रांनो, सौंदत्ती दुर्गाच्या सर्वोच्च स्थानी काडसिद्धेश्वराचे मंदिर आहे, आणि या सुंदर पायरी मार्गाने चढून गेल्यावर आपण मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वारापाशी पोहोचतो. मंदिराच्या चारही बाजूंना चार भक्कम बुरुज आणि तटबंदी बांधून मंदिर सुरक्षित केले गेले आहे. या मंदिराला प्रदक्षिणा घालण्यासाठी उत्तम प्रदक्षिणा पथ तयार केला आहे, आणि त्याला समांतर अशा चारही बाजूंनी ओवऱ्यांची रचना केली आहे. या ओवऱ्यांचा उपयोग हा भक्तांना बसण्याकरता पहुटण्याकरता होत असे, जसं आजही अनेक विद्यार्थी तेथे बसून अभ्यास करीत असलेले आपल्याला दिसत आहे. तर मंडळी, आता आपण इथे आलोय, आणि इथे येण्यामागचं कारण म्हणजे आता मी तुम्हाला इतिहासाबद्दल, या किल्ल्याच्या इतिहासाबद्दल माहिती देणार आहे थोडक्यात. तर साधारण ह्या म्हणजे सौंदत्ती या किल्ल्याचा इतिहास साधारणपणे इसवी सनाच्या 7व्या ते 8व्या शतकापासून सुरू होतो. महाराष्ट्र हे जे नाव आलं आहे ना, याच्यात 3 रठ्ठ म्हणजे राज्य होती, 3 महान रठ्ठ होती. त्याच्यापैकी एक होतं ते लातूरचं. ते लातूरचे रठ्ठ राजे त्यांनी सौंदत्तीवरती आक्रमण केलं, सौंदत्ती आणि आजूबाजूचा सगळा परिसर जिंकून घेतला, आणि ही त्यांची राजधानी होती ती जवळपास इसवी सनाच्या 13व्या शतकापर्यंत. त्याच्यानंतर आपण जसं पुढे बघत जातो
की आज आपल्याला बेळगाव तालुक्याचा कर्नाटकातला हा पूर्ण भाग दिसतो, पण पूर्वी हा बेळगावचा भाग नव्हता, तर संदत्ती हे मुख्य ठाणं राजधानीचं ठिकाण होतं आणि बेळगाव आणि आजूबाजूचा परिसर हा याच्या मध्ये मोडत असे. आता इथून पुढे सगळ्यात महत्त्वाचं मध्ययुगात घडलेली एक घटना म्हणजे 1674 नंतर शिवछत्रपतींच्या राज्याभिषेकानंतर जेव्हा ते दक्षिण दिग्विजयाला निघाले तेव्हा त्यांनी हा सौंदत्ती आणि इथूनच जवळ असलेला पारसगड नावाचा किल्ला बांधला, सौंदत्तीचा किल्ला जिंकून घेतला आणि पारसगड नावाचा नवीन डोंगरी किल्ला आहे इथे जवळ, तोही आपण आता बघणार आहोत, तर तो त्यांनी बांधला. त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा याचा रेफरन्स असा म्हणण्यासारखा काही फार मिळत नाही. बऱ्याच चांगल्या प्रकारे यांनी संपूर्ण किल्ला मेंटेन केला आणि आजची जी किल्ल्याची जी बांधणी दिसते ही साधारणतः ब्रिटिश काळातली किंवा थोडीशी त्याच्या आधीची अशा काळातली ही बांधणी आहे. पण तसं मराठे यायच्या आधी इथे आदिलशाहीचं राज्य होतं, मग त्याच्यानंतर मराठ्यांनी राज्य केलं आणि जसं संपूर्ण भारतावर 1818 पासून ब्रिटिशांनीच राज्य केलं तसंही या भागाच्या बाबतीतही तसंच्या तसं घडलेलं आहे. त्याच्यामुळे वेगळं असं सांगण्यासारखं अजून इतिहास या किल्ल्याला फार ज्ञात नाही आहे. तर हा एक थोडक्यात त्याच्या इतिहासाचा आढावा होता. तर मित्रांनो, जसं मागाशी तुम्हाला मी इंट्रोडक्शनमध्ये म्हटलं की हा किल्ला अतिशय छोटा आहे आकाराने, तर एका टेकडीवरती हा वसवला गेलेला किल्ला आहे. याला एकूण 8 बुरुज आहेत सगळ्या बाजूंनी मिळून. आता आपण जिथे आहोत ते काळसिद्धेश्वराचं मंदिर, ज्याची माहिती तुम्ही याच्या आधी बघितलेलीच आहे. तर त्या काळसिद्धेश्वर मंदिराला सुद्धा चारी बाजूनी तटबंदी बांधून बुरुज काढलेले आहेत आणि प्लस त्याच्या बाहेर एक आउटर वॉल आहे, म्हणजे अजून एक फोर्टिफिकेशन वॉल त्याच्या बाहेर, म्हणजे चिलखती पद्धतीने इथे बांधकाम केलेलं आपल्याला दिसतं. आणि ह्या परिसरामध्ये आपल्याला जसा भूगोल आहे की फार उंच उंच आपल्या सह्याद्रीमध्ये जसे डोंगर आहेत महाराष्ट्रात स्पेसिफिकली तसे आपल्याला इथे दिसत नाहीत, तर छोट्या छोट्या टेकडी स्वरूपातले आपल्याला इथे डोंगर दिसतात. तर त्याचा खुबीने वापर इकडे करून घेण्यात आलेला आहे आणि हा किल्ला इथे वसवला गेलेला आहे. आता याच्यात सगळ्यात महत्त्वाचं, जर तुम्ही आज इथे आलात सौंदतीमध्ये, तर या किल्ला अगदी गावाच्या मध्यभागी आहे आणि इथे आल्यावर मेन एंट्रन्समधून तुम्ही आलात की इथे तुम्हाला उजव्या हाताला आल्याला पाण्याचं टाकं दिसतं, जसं मागाशी म्हटलं, जे की आपल्याला करायचं नाही आहे, आपण मेसेजही घेतला त्याच्यातनं. आणि तसंच पुढे आलो की इथे बुरुज आहे, तटबंदी आहे, काळसिद्धेश्वराचं सुंदर असं मंदिर आहे आणि ह्या मंदिरातून आपल्याला आजूबाजूचा परिसराचं अतिशय विहंगम असं दृश्य बघता येतं. हे आता तुम्ही पॅनमध्ये बघतच आहात. किल्ला आहे हा सँडस्टोन, हा जो दगडाचा एक प्रकार सापडतो त्या सँडस्टोनमधून पूर्ण या दुर्गाची बांधणी केली गेलेली आहे. जर आपण महाराष्ट्रात बघितलं स्पेसिफिकली तर आपल्याला तिकडे बेसॉल्ट आढळतो, पण ह्या भागामध्ये बेसॉल्ट नाही आहे, बेसॉल्ट सापडत नाही. त्यामुळे इथे जे जे स्थानिक ठिकाणी लोकल ठिकाणी जे जे दगड सापडतात त्या त्या ठिकाणी त्या त्या दगडांची रचना केलेली असते बांधणीसाठी. जसं आता जर आपण कोकणात गेलो तर काही काही ठिकाणी आपल्याला इमारतींसाठी, तटबंदीसाठी नव्हे पण इमारतींसाठी जांभ्या दगडाचा वापर केलेला दिसतो, तसा इथे आपल्याला तटबंदीसाठी खास करून सँडस्टोनचा वापर केला. म्हणजे बेसॉल्ट नंतर जर चांगला खडक कुठचा असेल तर तो सँडस्टोन आहे मजबूतीच्या दृष्टीनं, म्हणून इथे सँडस्टोनही वापरलेला आहे. ओके, तर नक्की एकदा सौंदत्तीला भेट द्या आणि अशाच एका वेगळ्या व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा भेटूया दुर्गावाटावर. तिथपर्यंत आज तुमची रजा घेतो, बाय. तर मंडळी, हा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करून सांगा. तसंच हा व्हिडिओ जर आवडला असेल त्या व्हिडिओला नक्की लाईक करा, तसंच आपल्या मित्रपरिचितांबरोबर शेअर करा आणि दुर्गावाटा आपल्या युट्यूब चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर पटापट सबस्क्राईब करा, त्यांनी काय होईल आणि त्याच्या बाजूचा बेल आयकॉन सुद्धा दाबा, त्याने काय होईल तर आपल्या चॅनलचे जसे जसे लगेच नवीन नवीन व्हिडिओ येतील लगेच तुमच्या मोबाईलवरती किंवा याच्यावरती नोटिफिकेशन येईल आणि तुम्ही लगेच ते पाहू शकाल. सो आज तुमची रजा घेतो, भेटूया अशाच पुढच्या एका व्हिडिओमध्ये. तिथपर्यंत बाय. सबस्क्राइब करो.